जय महाराष्ट्र बातमी आणि बरच काही मध्ये घेऊन आलोय तीन वेगळ्या वैशिष्ट्यपूर्ण बातम्या. पुढची 22 मिनिटं कुठेही जाऊ नका. पहिली बातमी आहे सीसीटीव्हीची. सीसीटीव्हीचा वापर घरगुती भांडणात झाल्याची एक अजब घटना घडली. खोचिवडे येथील भंडार अळीत राहणारं म्हात्रे दाम्पत्य सासऱ्यांच्या घरात राहतं. भूषण आणि त्यांची पत्नी अपर्णा हे भूषणचे वडील विश्वनाथ म्हात्रे यांच्याच अर्थात वडिलोपार्जित घरात राहतात. भूषणची आई वीणा आणि तिचा भाऊ ललित यांचं भूषणच्या पत्नीशी म्हणजे सुनबाईंशी घरगुती कारणांवरून वाद सुरू आहेत. याबाबत विश्वनाथ म्हात्रे यांनी त्यांचा मुलगा भूषण आणि सुनबाई अपर्णाच्या विरोधात न्यायालयात केस दाखल केली. त्याच्याही पुढे जाऊन विश्वनाथ आणि वीणा म्हात्रे यांनी सहदिवाणी न्यायाधीशाकडे अर्ज केला की या सुनबाईंवर नजर ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवायची परवानगी मिळावी आणि न्यायालयानं त्यांचा दावा मंजूर केला आहे. सासरेबुवांना सुनबाईंच्या घरात 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची परवानगी देखील न्यायाधीशांनी दिली आहे. पण सीसीटीव्ही फुटेज प्रत्येक महिन्याच्या पहिल्या आठवड्यात न्यायालयात सादर करणं बंधनकारक आहे. म्हात्रे कुटुंबियांच्या घरात लावण्यात आलेल्या या सीसीटीव्हीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयराज राजेवडे यांनी. की एखादी महिला जर घरात राहत असेल तर तिचं चित्रीकरण करणं पूर्ण दिवसाचं या कुठेतरी त्या महिलेला अपर्णा म्हात्रे या महिलेला कुठं खंत वाटत आहे. कारण की ती महिला आज वसे न्यायालयामध्ये दाद मागत आहे आणि त्या वसे न्यायालयाने हे जे सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश दिले त्याची आज जाब विचारून त्या महिलेने आज उच्च न्यायालयामध्ये याविरुद्ध तक्रार केलेली आहे. एकंदरीत आता पाहणं गरजेचं आहे की उच्च न्यायालय ह्या पूर्ण प्रकरणामध्ये काय आता आदेश काढत आहे आणि एकंदरीत ह्या आदेशासाठी ज्या न्यायाधीशांनी जे आदेश दिलेले आहेत त्यांच्याविरुद्ध आता उच्च न्यायालय काय कोणती कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. एकंदरीत ह्या पूर्ण प्रकरणामध्ये जे काही घडत आहे हे कुठे ना कुठे एका कुटुंबियाची प्रायव्हसी जनतेमध्ये आणण्याचा प्रयास हा वसे न्यायालयाने दाखवल्याचा प्रकार समोर येत आहे. कॅमेरा पर्सन प्रिन्स पोलीस मी जयराज राजेवडे, जय महाराष्ट्र न्यूज. अशा प्रकारचे न्यायालयाला निर्णय देता येत नाहीत. न्यायालयाने हा जो निर्णय दिलेला आहे तो निर्णय पाहता दाव्यामध्ये जी मागणी केलेली आहे त्या मागणीच्या विरोधात हा निर्णय दिसतो. दाव्यामध्ये फक्त एवढंच सांगितलं आहे की तिचे जे सासू सासरे आहेत त्यांना घरामध्ये राहायला तिने किंवा तिच्या पतीने कुठलाही हरकत अडथळा करू नये. केवळ या स्वरूपाचा दावा न्यायालयामध्ये दाखल आहे. घरामध्ये 5 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावे आणि दर महिन्याला त्याचं रिपोर्टिंग म्हणजे पुढच्या महिन्याला त्याचं रिपोर्टिंग न्यायालयामध्ये सादर करण्यात येईल. आजपर्यंत माझ्या वकिली व्यवसायामध्ये न्यायालयामध्ये दाव्यात मागणी नसताना केवळ एका अर्जावरती अशा प्रकारचा आदेश कोणत्या न्यायालयाने दिलेला मला आठवत नाही. भूषण आणि अपर्णा यांनी असा आदेश देण्याची न्यायाधीशांची ही कृती गुन्हेगारी स्वरूपात मोडणारी असल्याचा आरोप केला आहे आणि आता असा आदेश देणाऱ्या न्यायाधीशांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी मुख्य जिल्हा न्यायाधीश, मानवी हक्क आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडे केली आहे. तरुण महिलेच्या घरातील खाजगी स्वरूपाचं चित्रण करणं हे विनयभंग करण्याच्या स्वरूपाचं असून एका स्त्रीच्या स्त्रीत्वावर हा घाला असून स्त्रीचं महिला म्हणून जगण्याचा हक्क हिरावून घेतला जातो आहे असा तिचा आरोप आहे. एखाद्या स्त्रीच्या खाजगी आयुष्यात डोकावणं हा तिच्या खाजगीपणाचा भंग करणारं तसंच तिचं खच्चीकरण करणारं आहे असा आरोप या दाम्पत्यांनी केला आहे. या निकालात महिलेच्या खाजगीपणाचा अतिशय संवेदनशील मुद्दा दुर्लक्षित करण्यात आला आहे. एक प्रकारे तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर घाला घालणारी ही बाब आहे आणि अतिशय गंभीर गोष्ट आहे. आता सुनबाईंनी वसईच्या सहदिवाणी न्यायाधीशांच्या निवाड्याविरोधात ठाणे जिल्हा न्यायाधीश विनय जोशी यांच्याकडे दाद मागितली. संबंधित न्यायाधीशांवर कारवाई न झाल्यास वकील संघटनेतर्फे न्यायालयासमोर धरणं आंदोलन छेडण्यात येईल असाही इशारा या वकिलांनी दिला आहे. या प्रकरणात अपर्णा म्हात्रे यांच्या सासू वीणा विश्वनाथ म्हात्रे यांची बाजू जाणून घेण्याचा देखील आम्ही प्रयत्न केला. सेई कोर्टामध्ये यांनी गुन्हा दाखल केल्यानंतर यांनी कोर्टाकडून अशी मागणी मागितली की पूर्ण घरामध्ये आम्हाला सीसीटीव्ही कॅमेरे लावून घ्यायचे आहेत आणि यापूर्वी सुद्धा त्यांनी कोर्टाकडून परमिशन न घेता सुद्धा कॅमेरे लावलेले छुपे कॅमेरे ज्यांचे आम्हाला काहीच
खबर नव्हती. आणि अशा वेळेला माझा नवरा सकाळी कामाला जात असताना मी 4 वाजता उठते, त्यांची फर्स्ट शिफ्ट असताना 4 उठते आणि किचनमध्ये वावरत असते. त्यानंतर त्यांची सेकंड शिफ्ट असताना ते रात्री 1-1.5 येतात, तेव्हासुद्धा 2 मी किचनमध्ये वावरत असते. आणि आता कॅमेरा लावल्यानंतर ते बाहेर नसतात. इतर वेळेला सकाळी आणि रात्री माझा नवरा येण्या अगोदर माझा सासरा माझ्या हाताला धरून धक्के देणे वगैरे वगैरे वाईट वाईट प्रकारचे चाळे करणे हे अशोभनीय कृत्य करत असतात माझ्यासोबत. फ्रीजमध्ये वाकल्याशी तरी धक्का देऊन जाईन. आता आता 1 महिन्यापूर्वी इकडे इकडून मी बाहेर आली ते मला त्या याच्यावरती अशी लोटून दिली. याच्यामध्ये मग आम्ही काय करणार ते आम्ही तिच्याकडे आईकडे तिच्या असताना तेव्हाच तिकडे ते झालं. माझा काही नाही बसलाय खरं खोटं करणार उपर आलाय. समजलं ना? आम्ही काही केलं नाही तिच्या बाळाला. समजलं? काही म्हणून गेले आम्हाला काय आमचं बा आम्ही करू का म्हणून कशासाठी लावलं ते विचारायचं. कशासाठी लावलं तर आम्ही सीसीटीव्ही का लावलं सीसीटीव्ही तू विचार. 2 सोसून ठेवलं ना 2 सोसलं. आता आमच्या अशी सोसत नाही तेवढी कॅपॅसिटी नाही आहे माझ्याकडे. आता 1-2 आम्ही ते असंच हे झालं म्हणून त्यांनी आम्हाला तिकडे नेली. त्रास देते मग तिचं म्हणणं असंच आहे का तुम्ही मी तुम्हाला त्रास देत जाणार आणि तुम्ही जाऊन तिच्याकडे राहणार ही तिचा सांगण्याचा उद्देश आहे. म्हणून तिच्या हवे लावलं की तिला आवडलं. आता या सासू आणि सुनेच्या भांडणात सीसीटीव्हीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाची भूमिका आहे की न्यायाधीशांनी दिलेल्या निर्णयावर वरचं वरिष्ठ न्यायालय काय निर्णय देतं. बातमी आणि बरंच काहीमध्ये एक छोटासा ब्रेक घेतो आहे. एक वेगळी वैशिष्ट्यपूर्ण बातमी ह्यापुढेही आहे. कुठेही जाऊ नका. परत येतो आहे.